नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थ केअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे गरोदरपणामध्ये कोणती फळं खायला हवीत कोणती फळं खाऊ नये यावर ऑलरेडी व्हिडिओ झाला आहे तुम्ही आय बटनवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता किंवा किंवा व्हिडिओच्या शेवटी जे कार्ड्स येतात त्याच्यावर पण तो व्हिडिओ मी ॲड करते तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे ती फळं सोडून तुम्ही सगळी फळं खाऊ शकता पण हा व्हिडिओ आजचा करण्याचा उद्देश हा आहे की कोणत्या फळांमुळे अशी स्पेशल मी फक्त दहाच फळं आज मी सांगणार हो हो आहे ज्याचा फायदा तुम्हाला थ्रू आउट प्रेग्नन्सी होईल जे काही सिमटम्स असतात ते ओवरकम करायला मदत होईल हाय बी पीवाल्यांसाठी कोणती फळं आहेत ज्यांना हाय बी पीचा त्रास होतो बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती फळं महत्त्वाची आहेत सो आपण हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील वळूया आजच्या विषयाकडे गरोदरपणामध्ये फळंही खायलाच हवी दिवसातून कमीत कमी दोन सर्विंग्स तुम्ही खायला हव्यात दोन वेळा तरी सकाळच्या वेळे आणि संध्याकाळच्या वे सुद्धा म्हणजे अकरा वाजता आणि संध्याकाळी सहाच्या आधीच म्हणजे पाच वाजता वगैरे फळांमुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते हाडांचा चांगला विकास होतो बाळाच्या हाडांचा आणि मेंदूच्या विकासासाठी सुद्धा खूप आवश्यक आहेत म्हणजे पूर्ण बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे आईला जेवढे फायदे होणार आहेत फळांमुळे त्या तेवढेच फायदे बाळालासुद्धा होणार आहेत फळांमध्ये बीटा कॅरेटीन असते ज्याच्यामुळे बॉडीमध्ये विटॅमिन ए प्रोड्यूस होतं आणि हे बीटा कॅरेटीन बाळासाठीसुद्धा खूप आवश्यक असतं तर सगळ्यात पहिले फळ आहे ते म्हणजे सायट्रस फ्रूट्स म्हणजे संत्री मोसंबी त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड असतं विटॅमिन सी असतं आणि पोटॅशियम असतं पोटॅशियम ज्यांचा हाय बी पी चा त्रास ज्यांना आहे त्यांचा बी पी रेग्युलेट करण्याचं काम हे पोटॅशियम करतं त्यामुळे ज्या ज्या फ्रूट्समध्ये पोटॅशियम आहे ते खायला हवं त्यानंतर दुसरं फळ आहे ते म्हणजे स्ट्रॉबेरीज विटॅमिन बी सिक्स असतं स्ट्रॉबेरीजमुळे मेटाबॉलिझम सुधारतं जे कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास होत असेल तर त्या तोसुद्धा कमी होतो मॉर्निंग सिकनेससुद्धा कमी होतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर जो थकवा जाणवणं जे असतं तेही कमी होतं त्यानंतर किवी किवीमध्ये विटॅमिन के विटॅमिन सी विटॅमिन ई e, ए फॉलिक ॲसिड असतं फायबर असतात आणि फॉस्फरस असतं बाळाला कुठल्याही प्रकारचे हार्ट डिसीज होण्यापासून बचाव करतं आणि बाळाच्या हाडं हेल्दी ठेवण्यामध्येही मदत होते त्याचप्रमाणे जी गर्भवती आहे तिला गरोदरपणामध्ये सर्दी खोकल्या होण्याचेसुद्धा चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात त्यामुळे किवीसुद्धा तुम्ही तुमच्या ह्या फळांच्या लिस्टमध्ये ॲड करायला हवी त्यानंतर आहे केळी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो केळी खावी का आपली जी वीक बाय वीक सिरीज आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वीकच्या शेवटी मी काही टिप्स देते न्यूट्रियंट टिप असेल काही प्रेग्नन्सी टिप असेल तुम्ही जर ती फॉलो करत असाल तर तुम्हाला सर्व गोष्टी आतापर्यंत क्लिअर झाल्या असतील केळीबद्दलसुद्धा मी सांगितलेलं आहे आय थिंक तेवीसाव्या आठवड्यामध्ये केळीमध्ये पोटॅशियम असतं फॉलेट विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स आणि मॅग्नेशियम पण असतं पोटॅशियम असतं त्यामुळे सुद्धा जो बी पी असतो प्रेशर रेग्युलेट होण्यामध्ये मदत होते त्यानंतर नेक्स्ट फळ आहे सफरचंद सफरचंदमुळे इम्युनिटी वाढते आईची आणि बाळाची दोघांची सुद्धा विटॅमिन ए असतं विटॅमिन ई विटॅमिन डी असतं झिंक असतं त्यानंतर नेक्स्ट फळ आहे ते म्हणजे डाळीम अजून एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलेलं आहे जी आपली वीक बाय वीक सिरीज आहे डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे डाळींमध्ये कॅल्शियम असतं फॉलेट असतं आयन असतं प्रोटीन असतं विटॅमिन सी असतं आता तुम्ही आतापर्यंत जे फॉलेट ऐकलंय फॉलिक ऍसिड फॉलेट तर हे खूप महत्त्वाचं आहे स्पेशली प्रेग्नन्सीच्या जो सुरुवातीचा काळ आहे त्या पिरियडमध्ये कारण जेव्हा बाळ तयार होतं तेव्हा सगळ्यात पहिले त्याचं जे न्यूरल ट्यूब तयार होते तर त्या न्यूरल जी ट्यूब असते त्याच्यामध्ये काही डिफेक्ट येऊ नये याच्यासाठी फॉलिक ॲसिड खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारातूनही घेतलं पाहिजे आणि त्यामुळेच सुरुवातीला जे प्रिनॅटल विटॅमिन्समध्ये फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स देतात ते त्यासाठी असतात त्यानंतर नेक्स्ट आहे कलिंगड त्याच्यामध्ये विटॅमिन ए सी बी सिक्स मॅग्नेशियम असतं पोटॅशियम असतं कलिंगड तुम्ही लास्ट टायमेस्टरमध्ये खाऊ शकता त्याच्यामुळे जे शेवटी शेवटी जो जळजळचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो तोसुद्धा कमी होतो आणि हातापायांना जी सूज येते तीसुद्धा कमी होते लास्ट टायमेस्टरमध्येच हे दोन प्रॉब्लेम जास्त वाढतात त्यानंतर नेक्स्ट फळ आहे चिकू चिक्कूमध्ये इलेक्ट्रोलाईट्स असतात विटॅमिन ए असतं कार्बोहायड्रेट्स असतात आणि चिक्कूमुळे तुम्हाला एनर्जी मिळते चक्कर येण्याचा त्रास असेल तर तो कमी होतो मळमळ होत असेल तर मळमळ कमी होण्यामध्ये सुद्धा चिक्कू मदत करतं त्यानंतर नेक्स्ट आहे आंबा आंब्यामध्ये विटॅमिन सी असतं आंबा तुम्ही खाऊ शकता हाही आता जेव्हा उन्हाळा सीझन चालू होतो तेव्हा बऱ्याच ज्या प्रेग्नंट लेडीज असतात त्यांना प्रश्न पडतो आंबा खावा का तर खाऊ शकता कुठलीही गोष्ट लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाल्ल्यावर त्याचे दुष्परिणाम नसतात म्हणजे एरवी आपण जेव्हा एकदा आंबा खायला बसलो तिथे चार पाच आंबे खातो त्याऐवजी तुम्ही प्रेग्नेंट आहात तर एक आंबा खाऊ शकता त्यानंतर नेक्स्ट फळ आहे ते म्हणजे द्राक्ष द्राक्षांमध्ये विटॅमिन के असतं आणि द्राक्ष खाताना फक्त एक काळजी घ्यायची असते की खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती केमिकल पेस्टिसाइड्सचा यूज केलेला असतो त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात केमिकल वगैरे फवारलेलं असतो त्यामुळे द्राक्ष खायच्या आधी कधीही दहा ते पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यात आधी बुडवून ठेवा आणि त्याचं साल काढून मग खा म्हणजे घशात व त्रास होणार नाही पण द्राक्ष तुम्ही खाऊ शकता हिरवी द्राक्ष खाऊ शकता आता मी जी काही फळं सांगितली एक लक्षात ठेवा कुठलंही फळं खाताना म्हणजे तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही ज्या भागात आहात त्या भागातली फळे खा म्हणजे रिजनल फळे खा म्हणजे जसं की आता आपल्याकडे ॲवकॅडो तेवढं फ्रेश जे मिळत नाही तर ॲवकॅडो ज्या जर तुम्ही त्या भागात राहत असाल जिथे ॲवकॅडो मिळेल तर तुम्ही ॲवकॅडोसुद्धा खाऊ शकता कारण त्याच्याने बाळाच्या मेंदूच्या विकासात खूप मदत होते तुम्हाला जर ते फ्रेश मिळत असेल तर ॲवकॅडो तुम्ही खाऊ शकता ठीक आहे पहिली गोष्ट तीन गोष्टी आता फळांच्या बाबतीत लक्षात ठेवा एक म्हणजे रिजनल फळं तुमच्या भागात मिळणारी सीजनल म्हणजे सीझन वाईज द्राक्ष जानेवारीमध्ये आंबे उन्हाळ्यामध्ये तर जे काही सीजन वाईज फळं खा आता ही दहा सांगितली म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्ण ही दर महिन्यात ही दहा नाही चालू करायची तुमचा प्रेग्नन्सी आता ज्या सीझनमध्ये आहे जो सीझन चालू आहे त्या सीझननुसार फळं खायला सुरुवात करा त्यानंतर फ्रेश फळं कापून फळं जास्त वेळ ठेवून मग खायची नाहीत खाताना जेव्हा खायचं आहे तेव्हाच चिरा आणि खा फळांचे ज्युसेस पण तुम्ही घेऊ शकता पण ज्युसेसपेक्षा बेटर आहे फ्रेश फ्रूट्स तुम्ही कट करा कारण ज्यूस करताना आपण त्याच्यामध्ये वरून शुगर ॲड करतो सो त्याच्यापेक्षा फ्रेश फ्रूट्स कट करून तुम्ही खाऊ शकता आणि जर ज्युसेस करायचे असतील तर त्याच्यामध्ये वरतून शुगर ॲड करू नका आणि कोणतं फळ कोणत्या वीकमध्ये जास्त फायदा देतं हे सगळं बघण्यासाठी माहिती हवी असल्यास वीक बाय वीक सिरीज फॉलो करा त्यामध्ये सर्व काही फळंसुद्धा सांगितले आहेत कोणत्या आठवड्यात कोणत्या विटॅमिन आवश्यक असतं सर्व काही त्या सिरीजमध्ये मी सांगितलं आहे व्हिडिओच्या शेवटी कार्ड्समध्ये मी वीक बाय वीक प्रेग्नन्सीचे व्हिडिओजची कार्ड पण तिथे ॲड करते तुम्ही त्याच्यावर जाऊन वीक बाय वीक सिरीज पूर्ण फॉलो करा तर हे सर्व झालं गरोदरपणात कोणती फळं खायला हवीत त्याच्यामध्ये काय असतं काय फायदा होतो त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.